हवामान विभागानं उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिलाय. आता कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला विदर्भातल्या ते आधी सांगतो. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी राज्याच्या आणखी काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच संपूर्ण खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच राज्याच्या इतरही भागातही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा हवामान अंदाज. उद्याचा हवामान अंदाज आम्ही आमच्या अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती दररोज हवामानाचं अपडेट देत असतो. शेतीसंदर्भात सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचं काम अॅग्रोवन करत आलं आहे. आताही व्हॉट्सअप चॅनलद्वारे तुम्हाला प्रत्येक अपडेट शेतीतलं मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअपचा अॅग्रोवनचा एक ग्रुप आहे, तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.